विजयपूर रंगा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने एका गुन्हेगाराकडून 2 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. एका इसमानं चोरी केलेला मोबाईल विकत घेतलेला आहे अशी माहिती मिळाल्यानं सदर इसमाकडं अधिक चौकशी केली असता त्यानं मोबाईल हा आरोपी रमेश लक्ष्मण काळे वय 43 वर्ष राहणार तोरणगी पारधी कॅम्प तालुका अक्कलकोट यानं दिल्याचं सांगितल्यानं त्याची अधिक चौकशी केली असता त्यानं गुन्हा हा गंग्या उर्फ सुरेश दौलत चव्हाण राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट याच्या समवेत केल्याचं त्यांनी सांगून आणखीन घरफोड्या त्यांनी केल्याचं यावेळी कबूल केलं. त्यावरून सदर आरोपीकडून सोन्याचे दागिने मोबाईल टीव्ही असा एकूण 2,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाला यश आलं. ही कामगिरी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त महावीर सकळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास काळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार तोळनुरे, प्रकाश निकम, अयाज बागलकोटे, शिवानंद भिमदे, राहुल वाघमारे, अनिल गवसाने, पिंटू जाधव, दत्ता काटे, बापू वाडेकर, विनोद भटकर, इम्रान जमादार यांनी पार पाडली. मंत्री चंडक पार्क या ठिकाणी मंजुषा सूर्यकांत कुगावकर यांच्या घरी एक घरफोडी झाली होती, ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम चोरी गेली होती. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर जो आमच्याकडे क्ल्यू होता तो मोबाईल जो चोरीला गेला होता तर तो आम्ही त्याचा ट्रेस लावला तर आपल्या सायबर सेलमार्फत त्याच्या IMEI नंबरवरून त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम कार्ड आहे याचा शोध घेतला तर त्या एक इस्माकडं ते त्याचं सिम कार्ड असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतलं तर त्यांनी त्याच्याकडून माहिती मिळाली की हा मोबाईल मला रमेश लक्ष्मण काळे वय 43 वर्ष राहणार तोरणगी पारधी कॅम्प तालुका अक्कलकोट याच्याकडून त्यांनी मला विकलेला आहे. त्याला ताब्यात घेतलं, विश्वासात घेऊन त्याला त्याच्याकडं विचारपूस केली तर तो आणि त्याचा एक साथीदार गंग्या उर्फ सुरेश दौलत चव्हाण राहणार मैंदर्गी तालुका अक्कलकोट याच्यासोबत मिळून त्याने पोलीस स्टेशन विजापूर नाका हद्दीतल्या एकूण 4 घरफोड्या केल्याचं त्यांनी कबूल केलं. तर गुन्हा रजिस्टर नंबर 12/18, गुन्हा रजिस्टर नंबर 275/18, गुन्हा रजिस्टर नंबर 381/18 आणि गुन्हा रजिस्टर नंबर 669/18 तर हे 4 गुन्हे उघडकीस आले. त्या 4 गुन्ह्यात मिळून एकूण 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये सोन्याचे दागिने 1,89,000 आहेत, मोबाईल किमती 12,000 रुपये आणि व्हिडिओकॉन टी व्ही हा 4,000 रुपये असा एकूण 2,05,000 रुपयाचा मुद्देमाल आपण सदर आरोपीकडून जप्त केलेला आहे. तो दुसरा जो त्याचा साथीदार आहे गंग्या उर्फ सुरेश दौलत चव्हाण हा अजूनही फरार आहे. सध्या सदर आरोपी हा पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि अधिक तपास आणखी त्याच्याकडे आमचा सुरू आहे. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. हा रेकॉर्ड तर हां याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि हे दिवसा अक्कलकोटून यायचे, रात्री अक्कलकोटून यायचे, तर कुठं स्टँडच्या जवळपास जेवण करायचे आणि रात्री हद्दीत येऊन ज्या ठिकाणी बंद घर आहे, कुलूप आहे, असे घर हेरायचे आणि रात्री त्याचं काम दाखवायचे आणि रात्रीच कुठंतरी इथं जवळपास जिथं सुनसान जागा आहे, झाडे झुडपं अशा ठिकाणी ते त्या ठिकाणी झोपायचे, आराम करायचे आणि सकाळी उठून वर्दळ सुरू झाल्यानंतर मग ते निघून जायचे. तर आता ही सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त तांबडे साहेब, DCP आमचे मधुकर गायकवाड साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सकळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने केलेली आहे. आणि सदरची जी मूळ जी बातमी आहे ते आमचे पोलीस कॉन्स्टेबल भिमदे DB पार्टीमध्ये जे कार्यरत आहेत